नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशीच्या व्यक्तींना आज कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे चिडचिडे होण्याची शक्यता आहे. आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमानच वाटेल. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. तुमचा शुभ अंक आहे 8. वृषभ राशीच्या व्यक्तींची आज ऊर्जा पातळी खूपच उच्च असेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्न आणि आशा दाखवतील, मात्र आपल्या प्रयत्नांवर बरंच काही अवलंबून असेल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. वृषभ राशीचा शुभ अंक आहे 8. मिथुन राशीच्या व्यक्तींना आज विजयोत्सव साजरा केल्याने खूप आनंद मिळेल. मित्रमंडळींसोबत हा आनंद साजरा करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. आजचा दिवस अत्यंत महान आहे. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमचा शुभ अंक आहे 6. कर्क राशीच्या व्यक्तींनी अतिखाने टाळावे. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तुमचा शुभ अंक आहे 9. सिंह राशीच्या व्यक्तींनी खूपच चिंता केल्यामुळे मानसिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीचा संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. सिंह राशीचा शुभ अंक आहे 7. कन्या राशीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पडत असतो. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. तुमचा शुभ अंक आहे 6. तुळ राशीच्या लोकांचा भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडू शकतो. इतरांची मदत घ्या. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्वाचे ठरेल. तुळ राशीचा शुभ अंक आहे 8. वृश्चिक राशीच्या लोकांचं आज आरोग्य चांगलं राहील. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. तुमचा शुभ अंक आहे 1. धनुराशीच्या व्यक्तींनी आज विश्रांती घ्यावी आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करावा. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. तुमचा शुभ अंक आहे 7. मकर राशीच्या व्यक्तींनी आज अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देईल. आजच्या दिवशी नवा लुक, नवा पेहराव आणि नवे मित्र लाभेल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. व्यावसायिकांना चांगला दिवस. मकर राशीचा शुभ अंक आहे 7. कुंभ राशीच्या लोकांची आज अनपेक्षित स्रोतांद्वारे मिळकत होईल. तुमचे जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवस तणावपूर्ण जाईल. तुमचा शुभ अंक आहे 5. मीन राशीच्या लोकांना आज सोशलाइज होण्याची चिंता भेडसावेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमचा शुभ अंक आहे 3. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आपला दिवस अनुकूल जाऊ. कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस.